आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शुक्रवारी सर्वत्र योग दिनाचा उत्साह दिसून आला आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे मोठे महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व मिळाले आहे. यामध्ये माणसांसोबत प्राणी मात्रांनी देखील योग दिन साजरा केला आहे. चला तर मग पाहूया ह्याचा एक आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील रांची येथे 40,000 लोकांच्या उपस्थितीत योग साधना केली. भारतीय जवानांनीही योग दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. कोणी INS युद्ध नौकेवर तर कोणी हिमालयातील बर्फाच्या डोंगरामध्ये योग करून योग दिन साजरा करण्यात आले. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या डॉग स्क्वॉड पथकातील कुत्र्यांनीही प्रशिक्षकांसोबत योगा केल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले. तर नांदेडमध्ये लोकांच्या विक्रमी उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग गुरु बाबा रामदेव यांच्यासह योग केला. हे अभ्यासो मे हमारे आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी पास होते जा रहे हैं. क्रॉस करके चलिए ऐसे लंबे लंबे श्वास और इस तरह से ये योग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात योगाभ्यास केलाय. सोबतच राज्यात जागोजागी योग दिनाच्या निमित्ताने योगाभ्यास आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच विविध अधिकारी आणि जवान उपस्थित होते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जावा म्हणून प्रयत्न केले. अशी प्रतिक्रिया शिल्पा शेट्टी यांनी मार्गदर्शन करताना दिली. ये एक सेलिब्रेशन ही है, हमें सेलिब्रेट ही करना चाहिए. आदरणीय मोदी साहब ने जो डिसीजन लिया है योग को बढ़ाने का, एक अवेयरनेस पैदा करने का, बहुत ही काबिले तारीफ है. इंडियन तिबेटियन पुलिस ने रोहतांग पाशा सीमेवर योगा केला. त्या ठिकाणी 10° सेल्सियस पेक्षा कमी तापमान होतं. हरियाणातील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी गुरुग्राम येथे घोड्याच्या पाठीवर बसून योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तर भारतीय नौदलातील जवानांनी INS विराटवर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब